नमस्कार, मी डॉक्टर शिव अरिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन या सिरीजमधील व्हिडिओ नंबर 14 हा मी आपल्यासाठी घेऊन येतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ 4-5 प्रश्न जे आहेत अतिशय महत्त्वाचे आपल्यासाठी, मी मला जे विचारलेले आहेत त्याचं उत्तर जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी जर आपण पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसीच्या ॲडमिशनच्या संदर्भाने टाईम टू टाईम सगळे अपडेट्स जे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी दिले जातात, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला सुरुवात करूया आपण. BAMSच्या संदर्भाने हा प्रश्न आहे. ॲक्च्युली दुसऱ्या राज्यात BAMSला ॲडमिशन घेतल्यास महाराष्ट्र राज्यामध्ये प्रॅक्टिस करता येते का? हा अगदी जेन्युइन प्रश्न आहे की बऱ्याचदा बाहेरच्या राज्यात जेव्हा विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचा विषय असतो तर मुळामध्ये बाहेरच्या राज्यात ॲडमिशन घेतल्यानंतर बऱ्याचशा शंका पालकांच्या मनामध्ये असतात की मग प्रॅक्टिस इकडे करता येईल का? तर करता येते. प्रश्न फक्त हा आहे की ज्या राज्यामध्ये तुम्ही ज्या कोर्सला एनरोल झालात BAMSला, तर त्या ठिकाणी तिथलं जे रजिस्ट्रेशन आहे ते पहिले आपल्याला करावं लागतं आणि मग ते रजिस्ट्रेशन आपल्याला महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर करता येतं. म्हणजे हे प्रोसेसचा भाग आहे. म्हणजे मग कुणी कर्नाटकात करेल, कुणी झारखंडमध्ये करेल, कुणी तेलंगणात, कुणी गुजरातमध्ये करेल, MPत करेल, जिथं कुठे तुम्ही शिक्षण घ्याल त्या राज्यात तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग ते रजिस्ट्रेशन तुम्हाला ट्रान्सफर करता येतं. सो बाहेरच्या राज्यात तुम्ही BAMS केलं तरी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येते, हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न हा इंजिनिअरिंगच्या संदर्भामधला प्रश्न आहे. JEE MAINsच्या स्कोअरवर कुठे कुठे ॲडमिशन घेता येतं? JEE MAINsच्या आता बघा, पहिले तर JEE MAINsला ज्यांना चांगले मार्क्स येते ॲडव्हान्स देतील. ॲडव्हान्सला जर त्यांनी चांगलं परफॉर्म केलं तर ते IITला जाऊ शकतात. परंतु जर JEE MAINsला चांगले मार्क्स असतील तर JEE MAINsच्या मार्कावर ऑल इंडियाच्या जोशाच्या ॲडमिशन प्रोसेसमधनं आपल्याला NIT, IIIT, JFTIS असे सगळे कॉलेजेस उपलब्ध आहेत. त्याशिवाय 15% सीट्स ह्या महाराष्ट्रातील ॲडमिशन प्रोसेसमध्ये उपलब्ध आहेत. तर JEE च्या स्कोरवर आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ॲडमिशन 15% कोट्यातनं अर्ज करू शकतो. आता मग 15% कोट्यातनं अर्ज करायची प्रोसेस काय असेल? तर जेव्हा CET सेलचं रजिस्ट्रेशन होणार इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचं, त्यावेळेस तुम्हाला CET च्या स्कोअरसह JEE चा पण स्कोर टाकता येतो आणि तुम्हाला तुमच्या JEE च्या मिळालेल्या स्कोरचा ॲडमिशनसाठी बेनिफिट घेता येतो. जर तुमचा स्कोर चांगला असेल तर JEE च्या माध्यमातून तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. मागच्या वर्षी आपल्याकडं 2 विद्यार्थी VIT ला आता शिकताय, मार्मिक शाह आणि निखिल जैन. हे दोन्ही मुलांचं, म्हणजे मार्मिक शाह प्युअरली गुजरातचा विद्यार्थी होता परंतु 12th त्यांचं महाराष्ट्रामध्ये झालेलं, पण JEE च्या स्कोरवर त्याला VIT ला ॲडमिशन मिळालं. सांगायचा विषय असा आहे की JEE च्या स्कोरवर तुम्हाला ऑल इंडियात पण जाता येतं, जिथं NIT, IIIT, JFTIS आहेत उपलब्ध आणि ॲडिशनली महाराष्ट्राच्या CET मध्ये CET च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाऊन सुद्धा प्रवेशासाठी प्रयत्न करता येतो. अर्थात तुमचा JEE MAINsचा स्कोर चांगला असावा. हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, 2021ला 12th पासआउट आहे तर नर्सिंग देऊ शकतात का? यस, देऊ शकतात. का नाही देऊ शकत? पण त्याला कंडिशन आहे. जसं नर्सिंगचे आता ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत, म्हणजे ॲडमिशनसाठी तुम्हाला परीक्षा देणं बंधनकारक झालेलं आहे CET ची, तर तो फॉर्म तुमच्याकडून भरला गेला पाहिजे. तो फॉर्म तुम्ही भरा. येणाऱ्या काळामध्ये त्याची परीक्षेची डेट जाहीर होईल, त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेला सामोरे जा. त्या परीक्षेच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नर्सिंगला ॲडमिशन घेता येईल. त्यामुळे तुम्ही 2021ला जरी 12th पासआउट असाल तरी काही फरक पडत नाही, परंतु नर्सिंगची परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. नर्सिंग CET जी आहे, MS CET, तिचा फॉर्म भरा. 26 तारीख 26 तारीख अंतिम तारीख आहे, त्यामुळं लवकरात लवकर तो फॉर्म भरून त्या परीक्षेला अपियर व्हा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल. चौथा प्रश्न, फक्त 12वीच्या मार्क्सवर कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो असा प्रश्न आहे. तर प्रश्न बरोबर आहे,
खूप साऱ्या फील्डला जाऊ शकतो आपण. बारावी झालेली आहे, सायन्समधून झाली, तुम्ही कॉमर्सला जाऊ शकता, आर्ट्सला जाऊ शकता. बारावीच्या आधारावर तुम्ही डी फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता किंवा अजून बरेचसे ऑप्शन्स आहेत. परंतु जे नॉर्मली सायन्सची मुलं जे जातात ते बारावीच्या मार्काच्या आधारावर जे येतात मोस्टली डी फार्मसीला जातात. किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी बी सी ए, बी बी ए किंवा इतर जे काही कोर्सेस असतील त्यासाठी सुद्धा जाता येतं, बी एस सी करता येतं. सो ऑप्शन्स खूप आहे, पण मोस्टली जे मोस्ट सुटेबल ऑप्शन जर सांगत झालं तर डी फार्मसी डिप्लोमा जो की 2 इयर्सचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेडिकल वगैरे टाकता येऊ शकतं किंवा त्याच्यानंतर पुन्हा सी ई टी देऊन किंवा डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला इन फार्मसीला तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. म्हणजे 12वीच्यानंतर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इमिजिएट उपलब्ध आहेत. त्यानंतर लास्ट प्रश्न आहे, ओनली क्वालिफाईड स्टुडंटला अदर स्टेटमध्ये बी एम एसला ॲडमिशन मिळेल का, हा प्रश्न आहे. परंतु या विद्यार्थ्यांनी त्याची कॅटेगरी मेन्शन केलेली नाही आहे. दोन प्रकारे ॲडमिशन होणार आहे, 85% कोटा आणि 15% कोटा अदर स्टेटमध्ये जाताना. तर जर 85% कोट्यात जायचं असेल तर तुमचे मार्क्स हे ओपनचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तेवढे असावेत, त्याच्याशिवाय तुम्हाला तिकडे ॲडमिशन मिळू शकत नाही. आणि जर ऑल इंडिया 15% कोट्यामधून जायचं असेल तर त्यासाठी मात्र तुमचे मार्क्स ओपन कॅटेगरीचे नसतीलही, परंतु की तुम्हाला माहिती मिळाली, प्रॉपर फॉर्म भरला गेला आणि त्यातून तुमचं ॲडमिशन, त्यातूनही तुमचं ॲडमिशन होऊ शकतं जस्ट क्वालिफाय असेल तरी. सो हा एक महत्त्वाचा विषय आहे, याला फारसा आपण डिटेल व्हिडिओमध्ये काही कव्हर करणार नाही आहेत, कारण या संदर्भाने बरेचसे ॲडमिशन आम्ही बाहेरच्या राज्यामध्ये करत असतो. मोस्टली पेरेंट्स पर्सनली येऊन भेटतात, कारण बाहेरच्या राज्यात जायचं म्हणजे पैशाचा विषय आला, पैसे किती लागतील, काय लागतील, त्याचे टप्पे कसे असतील, असे अनेक विषय असू शकतात. सो जे पण असे मुलं असतील की जे जस्ट क्वालिफाय होत आहेत त्या मुलांनी मात्र ऑफिसला येऊन भेटा, जेणेकरून त्यांचे सगळे प्रश्नांची त्यांना उत्तरं मिळतील आणि मग ॲडमिशन घ्यायचं नाही घ्यायचं त्याचा निर्णय होऊन तो विषय तिथे मार्गी लागेल. सो हे होते आजचे 5 प्रश्न जे आपल्या या व्हिडिओ नंबर 14 आपण कव्हर केले. याशिवाय ॲडिशनली सांगायचं झालं तर सर्व पालकांचे मी खूप शतशः आभार व्यक्त करतो. खूप चांगला रिस्पॉन्स ऑनलाईन एनरोलमेंटच्या संदर्भाने असेल किंवा फिजिकली जे पालक आपल्याकडे इथे ऑफिसला येऊन एनरोल करत आहेत त्याच्या सगळ्यांची मी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. खूप चांगला रिस्पॉन्स आहे आपल्या सगळ्यांचा आणि हे आमचं खरं तर मोटिवेशन आहे. यात डबल बेनिफिट होतो आमचा, पालक आल्यानंतर ते आनंद होतो आणि दुसऱ्या गोष्टीनं पैसे येतात, तर डबल बेनिफिट आहे, डबल आनंद आहे. सो सगळ्यांचे खूप खूप थँक्यू, आभार आहे. असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या. अशाच पद्धतीनं चांगलं कार्य आम्ही आपल्या पाल्यांसाठी करायला बांधील आहोत. बेस्ट सेवा देण्याचं कार्य जे आम्ही सुरू केलेलं आहे सातत्यानं करतो आहे, ते पुढेही अविरत चालू राहील हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.